त्यानुसार प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक करण्याऐवजी विद्यार्थ्यांची वायवा घेतली जाणार आहे। तसंच अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्याय देण्यात आलेत, यात ओपन बुक तसंच एमसीक्यू असाइनमेंट बेस्ड परीक्षा असे तीन पर्याय दिले गेलेत। विद्यापीठांना यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलंय। सर्व विद्यापीठांना परीक्षा घेणे निकाल जाहीर करणे ही संपूर्ण प्रक्रिया ही काल विद्यापीठाने 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करतो अशा पद्धतीची शिफारस केलेली होती, पण काल माननीय राज्यपाल महोदयांशी चर्चा झाल्यानंतर ही तारीख आता 31 ऑक्टोबर करण्यात आलेली आहे आणि 31 ऑक्टोबर पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठांनी रिझल्ट जाहीर करावे अशा पद्धतीची शिफारस याच्यामध्ये आहे। 15 सप्टेंबर 2020 पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याचे नियोजन करावे, म्हणजे जरी 15 तारखेला ते होऊ शकलं नाही तरी आमचं म्हणणं असं आहे की 30 सप्टेंबरपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा या संपवाव्यात, कारण आता 4 तारीख आहे, निदान 1 महिना तरी विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी असावा, मग कोणी एमसीक्यू घेतली कोणी अन्य कुठची घेतली तर 1 महिन्याचं शेड्यूल धरून काही ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या देखील आहेत, त्यासाठी आपण ते त्यांना पत्र दिलं या अहवालाच्या अनुषंगाने।